नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहूया की बॉयलर एफिशियन्सी कशी काढतात कारण की खूप जणांची अशी कमेंट आलेली आहे आपल्या ग्रुपवर पण आलेली आहे आणि अशी जे व्हिडिओ बघतात त्यांची पण कमेंट आलेली आहे की बॉयलर एफिशियन्सी कशी काढतात एकदा त्याचं पण सांगा तर मित्रांनो पहिला आपण समजून घेऊया बॉयलर इफिशियन्सी म्हणजे काय तर बॉयलर एफिशियन्सी म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की बॉयलरची कार्यक्षमता की आपण त्या बॉयलर एफिशियन्सी सूत्रानुसार आपण काढतो की बॉयलरची कार्यक्षमता किती आहे जर समजा तुमचा दोन टनी बॉयलर आहे किंवा शंभर टनी बॉयलर आहे तर तो प्रत्येक तासी जे त्याचे जी कॅपॅसिटी आहे त्यानुसार तो काम करतो का त्याच्यापेक्षा कमी तर हे काढण्यासाठी आपण एफिशियन्सी जी आहे ते सूत्रानुसार आपण काढून त्याचं किती टक्के तो कार्य करतो त्याची कार्यक्षमता किती टक्के येते ते, ते, ते आपण या सूत्रानुसार आपल्याला समजतं तर आपण पाहूया की बॉयलर एफिशियन्सी कशी काढली जाते तर मित्रांनो बॉयलर एफिशियन्सी काढताना पहिल्यांदा आपल्याला हे सूत्र वापरावं लागतं ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सूत्र तुम्ही एकदा पूर्णपणे पाहून घ्या आणि म्हणजे कारण की हे सूत्र आपण आता बॉयलर एफिशियन्सी काढताना याला आपण मोडणार आहोत आणि त्यानंतर आपण एपिशियन्सी काढणार आहोत कारण की आपल्याला या ठिकाणी जागा नाही पूर्ण छोटा बोर्ड छोटा छोटा असल्यामुळं आपण पहिल्यांदा हा एफिशियन्सीचं सूत्र लिहून घेतलं आणि त्यानंतर आपण याचं मांडणी करणार आहोत तर तुम्ही एकदा हे पाहून घेऊ शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता तर तुम्ही एकदा पाहून घ्या तर मित्रांनो तर आता हे सूत्र मी साफ करून घेतो आणि त्यानंतर आपण पाहूया की याची मांडणी कशी करायची आणि कशा पद्धतीने आपण एफिशियन्सी या सूत्रानुसार काढू शकतो तर मित्रांनो ही जी सूत्र आहे तुम्ही त्या सूत्रामध्ये पाहिलं असेल की एका तासाला तयार होणारी स्टीम आणि गुणिले स्टीम टेबलनुसार उष्णता आणि मायनस फीड वॉटर टेम्परेचर मायनस फीड वॉटर टेम्परेचर आपल्याला इथं जागा पुरत नव्हती यासाठी आपण इथे खाली मायनस फीड वॉटर टेम्परेचर हे लिहिलेलं होतं तसं ते डायरेक्ट एका ओळीमध्ये आपण लिहितो की एका तासाला तयार होणारी स्टीम गुणिले स्टीम टेबलनुसार उष्णता मायनस फीड वॉटर टेम्परेचर त्यानंतर भागविले एक एका तासाला तया लागणारे इंधन आणि कुणी इंधनाची कॅलरप्रिक व्हॅल्यू समजा तुमचं कुठलं इंधन असो जे इंधन असेल त्या इंधनाची कॅलरप्रिक व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी करून एफिशियन्सी आपण काढू शकतो तर आपण त्याची मांडणी करू जर समजा तुमचा बॉयलर जर समजा दोन टनी किंवा शंभर टनी जसं तुम्हाला म्हणलं तर तुमचा किती टनी बॉयलर असो मांडणी तुम्ही जशी करायची तशीच करायची आहे जसं तुमच्या बॉयलरचं कन्झम्शन असेल त्या हिशोबाने जर समजा आता आपले जास्त करून हे छोट्या बॉयलरवर काम करतात पोरं तर त्यांचं जर बघायला गेलं तर त्यांची जास्तीत जास्त एका तासाला जर स्टीम जनरेट करायची म्हणलं तर लईत लय एक टन असते तर एक टन जास्तीत जास्त दोन टन तीन टन यापुढे काही तासाला स्टीम कन्झम्शन जास्त काही नसतं त्यांचं आणि ज्यांचा मोठा बॉयलर आहे दहा टन बारा टन पंधरा टन तर त्यांची असू शकते तर मित्रांनो आपण बघूया त्याची मांडणी कशी करायची जर समजा आपल्या तासाला स्टीम कन्झम्पन जर दोन टन आहे दोन टन म्हणजे दोन हजार किलो हे आपल्याला दोन टन नाही तर दोन हजार किलोमध्ये लिहायचं आहे त्यानंतर गुणिले स्टीम टेबलनुसार उष्णते घ्यायची आहे स्टीम टेबल जर तुमच्याकडे नसेल तर ते स्टीम टेबल तुम्ही गुगलवर किंवा कुठेही पाहू शकता की त्या ठिकाणी तुम्ही जर टाकलं स्टीम टेबल तर गुगलवर सुद्धा तुम्हाला त्याचा चार्ट मिळू शकतो त्यानुसार तुम्ही स्टीम टेबल घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी घेतो सहाशे पासष्ट ज्याचे त्याच्या प्रेशरनुसार तुम्ही घेऊ शकता की कि किती टे स्टीम टेबल आहे आणि त्यानुसार आपण या ठिकाणी मान्य करायची आहे तर त्यानंतर आपलं फि मायनस फिड वॉटर टेम्परेचर तर तुम्हाला पण माहिती आहे की छोट्या बॉयलरला जास्त करून फीड वॉटर टेम्परेचर भेटत नाही जास्तीत जास्त पन्नास साठ सत्तरपर्यंत भेटतं जर तुमच्याकडं जर जास्त काही हीट कंडेन्सेट वगैरे रिकव्हरी असेल तरच जास्त मिळतं तर या ठिकाणी आपण याचं जे फीडवॉटर टेम्परेचर आहे ते आपण साठपर्यंत पर्यंत पकडू त्यानंतर भाग्युली भाग्युले केल्याच्या नंतर यानंतर आपण काय घेणार आहोत की तासाला जे आपलं इंधन लागतं जर समजा तुम्ही ब्रिकेट वापरता ब्रिकेट घ्या जर बगॅज वापरता बग्याज तर जास्त करून छोट्या बॉयलरला वापरतच नाहीत कोल असेल बग्याज असेल लाकूड असेल तर तुम्ही यापैकी कुठलाही घेऊ शकता तर समजा या ठिकाणी जर तुम्ही ब्रिकेट वापरत असाल तर ब्रिकेट जर तुमचं दोन टन जर कन्झम्शन करायचं म्हणलं स्टीमचं स्टीम uh, दोन टन तयार करण्यासाठी ब्रिकेट किती लागेल ब्रिकेटची कॅलरपिक व्हॅल्यू किती आहे अडोतीसशे तर आता ब्रिकेटच्या क्वालिटीनुसार पण कॅलरपिक व्हॅल्यू चेंज होते छत्तीसशे अडोतीसशे चार हजार त्याच्या जशी क्वालिटी असेल तसं कॅलरपिक व्हॅल्यू असते पण एक साधारणतः आपली अडोतीसशे आहे तर अडोतीसशे म्हणलं तर त्यानुसार आपण या ठिकाणी बघायचं दोन टन स्टीम किती बनल म्हणजे एक सध्या मी अंदाज लावतो तुमच्याकडेच कन्झम्शन असतंच बॉयलरचा रिपोर्ट तर असतोच जर समजा एक साधारणतः तर नऊ 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 अठरा म्हणजे सहाशे सहाशे ते सातशे सातशे किलो पर्यंत तुमचं जर ब्रिकेट लागत असेल समजा तासाला दोन टन स्टीम तयार करायला तर त्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जर समजा मी एक या ठिकाणी अंदाज लावलेला आहे तुमच्याजवळ जी बॉयलरचा रिपोर्ट असतो त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर त्यानुसार आपण काढू की जर तुमच्याकडे जर सहाशे समजा इथं तुमच्याकडे सहाशे किलो लागत असेल तर तुम्ही सहाशे बी घेऊ शकता सातशे लागत असेल सातशे तर मी या ठिकाणी सातशे घेतलेलं आहे सातशे लागतं आणि त्यानुसार आपली कॅलरी पी जी आहे अडोतीसशे ही आहे आपली कॅलरपिक वाल्यू तर ह्या हिशोबाने आपल्याला मान्य करायची आहे जे काय तुम्हाला लागतं ते तुमच्या तासाला तयार होणारी स्टीम गुणिले स्टीम टेबलनुसार उष्णता मायनस फीड वॉटर टेम्परेचर आणि एका तासाला लागणारे इंधन आणि गुणिले इंधनाची कॅल्ट्रीकल्यू हे झाली आपली स्टीम एफिशियन्सी मांड मांडणी करणं आता याचा गुणाकार आणि भागाकार कसा का करायचा तर यामध्ये काय आहे की आपल्याला हे जे समोर गुणी गुणिले शंभर आहे हे आपल्याला लास्टला कामाला येणार आहे आणि तुम्ही सूत्रात पण पाहिलं असेल की एका तासाला तयार होणारी स्टीम गुणिले स्टीम टेबलनुसार उठून आता मायनस फिट वॉटर टेम्परेचर आणि भागविलेच्या समोर आपण हे गुणिले शंभर दिलेलं होतं तर हे पूर्णरित्या जसं सूत्र आहे तशी आपल्याला मांडणी करायची आहे तर त्यानंतर आता पाहूया आपण याचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा आणि किती आपली एफिशियन्सी कशी येते ते तर मित्रांनो तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर तुम्ही पण करू शकता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक पण करू शकता तोपर्यंत मी काउंट करून घेतो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोन हजार किलो आपली स्टीम आहे त्यानंतर गुणिले सहाशे पासष्ट आपली स्टीम टेबलनुसार उष्णता आणि मायनस फिडवॉटर टेम्परेचर आपले किती आहे साठ तर एकूण याचं जे गुणाकार आणि मायनस करून जे आपलं येतं फिडवॉटर टेम्परेचर मायनस करून जे काही गुणाकार येतं ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ तर गुणाकार येतं तेरा एकोणतीस नऊशे चाळीस तुमच्याकडे पण हाच आला असेल जर तुम्ही जर कॅल्क्युलेटर ओपन केला असेल आणि बघत असाल तर तुम्ही पण पाहू शकता हे आपला या ठिकाणी या स्टीमचा आणि स्टीम टेबल नुसार उष्णतेचा आणि जे काय आपण गुणाकार केलेला आहे आणि मायनस फीड वॉटर टेम्परेचर त्याचा हा टोटल आलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहूया हे खालचं सातशे सातशे हे आपलं काय आहे ब्रिकेट आहे आणि ही ब्रिकेटची कॅलरीपिक व्हॅल्यू आहे तर ब्रिकेट किती लागलेला आहे सातशे आणि गुणिले कॅलरी पिकवाल्यू हो अडोतीसशे बरोबर किती आलेलं आहे सव्वीस साठ ट्रिपल झिरो सव्वीस साठ ट्रिपल झिरो तर तुमच्याकडे पण हेच उत्तर आलेलं असेल जर तुम्ही पाहत असाल तर यानंतर आता काय करायचं आहे तर त्यानंतर आपल्याला ह्या दोन्हीचा भागाकार करायचा आहे परत परत या दोन्हीचा भागाकार करायचा आहे तर या परत या दोन्हीचा भागाकार जे आहे तर ते पाहूया ही मांडणी पण तुम्ही वर खाली होऊ नका जसं सिरियल नंबर ना आपण घेतलेला आहे सूत्रानुसार तशीच मांडणी पण करायची आहे तर आपण या ठिकाणी घेऊ तेरा एकोणतीस नऊशे चाळीस तेरा एकोणतीस नऊशे चाळीस भागविले सव्वीस साठ ट्रिपल झिरो सव्वीस साठ ट्रिपल झिरो तर याचं उत्तर किती येत आहे बरोबर झिरो पॉईंट फोर नाईन समोरच्या फक्त तुम्ही दोनच पॉईंटच्या पुढचे फक्त दोनच अंक धरा बाकीचे काही जास्त करून धरण्याची गरज नाही येणार आणि त्यानंतर हे जे आहे या ठिकाणी आपलं गुणिले शंभर जे आहे या ठिकाणी आपल्याला लास्टला जोडायचं आहे तर झिरो पॉईंट जे आहे झिरो पॉईंट एकोणपन्नास गुणिले शंभर तर याचं उत्तर जे आहे तर किती येणार आहे गुणिले शंभर केलं तर एकोणपन्नास पॉईंट झिरो तर ही आहे आपली बॉयलरची एफिशियन्सी तर मित्रांनो तुम्हाला तर समजलंच असेल की बॉयलरची एफिशियन्सी कशी काढायची आणि ही जी एफिशियन्सी सूत्र आहे ते आपल्या सोप्या भाषेतलं जे आहे रेग्युलरचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जर थेरॉटिकल जर म्हणायला गेलं तर खूप वेगळं आहे ते म्हणजे ध्यानात लवकर बसत नाही आपल्या लक्षात येत नाही आणि परीक्षेमध्ये अशा काही गोष्टी आहेत त्यामध्ये की आपल्या लवकर परीक्षेमध्ये समजूनच येणार नाही की ते काय बोलायचं आणि काय नाही कारण की तिथे गेल्यावर आपण अर्धा तर आधीच विसरून जातो परीक्षेला जाताना आणि त्यानंतर मग खूप अडचण होते तर अशामुळे ही जी सोपी पद्धत होती आपली बॉयलर एफिशियन्सी काढण्याची ती आपण सोपी पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे आणि ही जी एकोणपन्नास से एफिशियन्सी आहे साधारणतः तुमचं जे बॉयलर आहे समजा दोन टनी बॉयलर आहे किंवा तीन टनी बॉयलर आहे तर तुमचा तो तीन टनी बॉयलर जे आहे ते पूर्णपणे कार्यरत कार्य करत नाही त्याची कार्यक्षमता ही खूप कमी झालेली आहे कारण की एकोणपन्नास एफिशियन्सी जी आहे ही खूप कमी आहे कमीत कमी सत्तरपर्यंत तरी एफिशियन्सी असायलाच पाहिजे बॉयलरची सत्तर टक्केपर्यंत जर असेल तुमची बॉयलरची एफिशियन्सी तर ते ग्राह्य धरली जाते म्हणजे असं धरलं जातं की व्यवस्थित चालतो आहे आणि जर एवढी जर कमी येत असेल तर तुम्ही समजून जायचं जा की तुमच्या बॉयलरची एक तर टूप क्लिनिंग जे असते ते तरी चांगली नाही आहे समजा टूप क्लिनिंगला बॉयलर आलेला आहे किंवा तुमचं फायरिंग वगैरे व्यवस्थित होत नाही पूर्ण जे आपलं इंधन वापरतो आपण ते इंधन चांगल्या क्वालिटीचं नाही किंवा इंधन पूर्ण ज्वलन होत नाही ह्या अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे आपली बॉयलरची इफिशियन्सी ही कमी होते जे बॉयलरची कार्यक्षमता आपण म्हणतो ते कमी होते आणि त्यामुळं आपलं इंधन पण जास्त लागतं आणि त्यानुसार आपली, आपली वेळ पण तसा लागतो म्हणजे खूप काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपली एफिशियन्सी पण कमी होते आणि आपल्याला जास्त वेळ म्हणजे जे काही स्टीम जनरेट करायची त्यासाठी आपल्याला वेळ पण लागतो तर मित्रांनो तुम्ही समजलाच असाल की बॉयलरची एफिशियन्सी आपण कशी काढायची आणि बॉयलर एफिशियन्सी काढायच्यानंतर त्या एफिशियन्सीचा अर्थ काय आणि बॉयलर एफिशियन्सी किती यायला पाहिजे आणि किती तुमच्या बॉयलरची येते हे पण तुम्ही काढायला आता मला वाटतं तुम्हाला अडचण येणार नाही आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक तुम्ही करा आणि जर आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपले जे मित्र असतील कोणी आता परीक्षेचा टायमिंग आहे आणि त्यांना जर लागत असतील तर त्यांच्यापर्यंत पण शेअर करा असेच नवीन व्हिडिओ आपण अपलोड करत राहत असतो जर तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद